महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेक प्रकरणी नवीन खुलासा, हल्लेखोराकडून गुप्ती जप्त, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती। आमच्याकडचा जेनेटिकल प्रॉब्लेम असा आहे, घरचा आजोबांपासून बाळासाहेबांपासून तो सगळं आमच्यापर्यंत आलं। एखादा मतदारसंघ कधी आम्ही आमचा मानलाच नाही, महाराष्ट्र हाच मतदारसंघ मानला आहे। विधानसभा निवडणूक न लढवण्याचे राज ठाकरेंचे संकेत, निवडणूक लढवणं रक्तात नसल्याचं केलं वक्तव्य। एक 7-8-10 दिवसात येईल ते, मी आपल्याला तारीख सांगेन। आणि मी महाराष्ट्रातले साधारणपणे 4-5 ठिकाणी मी ती येऊन आपल्या सर्वांसमोर मी ती सांगेन। राज ठाकरेंची बहुचर्चित ब्लू प्रिंट 10 दिवसात होणार प्रसिद्ध। नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केली घोषणा, 2006 मध्ये मनसेची स्थापना करताना दिलं होतं ब्लू प्रिंटचं आश्वासन। राष्ट्रवादीच्या माजी खासदार सूर्यकांत पाटील यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, शरद पवारांवर कालच केली होती थेट टीका। बदलीच्या निर्णयानं राज्यपाल के शंकर नारायणन नाराज, राष्ट्रपतींकडे पाठवला राजीनामा। गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा पदभार। कोल्हापुरात जमावाचा पोलीस स्टेशनवर हल्ला बोल, संशयित आरोपींच्या मृत्यूमुळे संतप्त झाला होता जमाव। कोकण रेल्वे अजूनही सुरळीत नाही, वाहतूक सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न, पावसामुळे येत आहेत अडथळे। तर दुपारी प्रवाशांच्या संतापाच्या उद्रेकानंतर बीड ते खेड दरम्यान जिल्हा प्रशासनानं सोडल्या 40 बसेस। आणि साताऱ्यातल्या दुष्काळग्रस्त माण तालुक्यात पोहोचलं उरमोडी धरणाचं पाणी, नागरिकांनी गुढ्या उभारून केला आनंद साजरा।